थोडक्यात रिपीट करतो मी हां बघा यांचा गुणाकार इथे काय सांगत होतो मी एक प्लस नंबर सेवन गुणिले गुणाकारामध्ये एक मायनस नंबर मायनस थ्री यांचा जर आपण गुणाकार केला गुणाकार आहेच ना यांच्यात गुणाकार बघा हे सगळी चिन्ह गुणाकाराचीच आहेत म्हणजे एकमेकांसोबत गुणाकारच आहे या चिन्हाचा या चिन्हासोबत गुणाकार आहे प्लस नंबरचा मायनस नंबर सोबत काय आहे इथे बोला गुनाकार गुणाकार प्लस नंबरचा मायनस नंबर सोबत जर प्लस नंबरचा मायनस नंबर सोबत जर गुणाकार केला तर काय येतो रे मायनस येतो ना प्लस नंबरचा मायनस नंबर सोबत गुणाकार केला तर उत्तर मायनस नंबर येत बघा मग इथे प्लस सेवन गुणिले मायनस थ्री उत्तर आलं ट्वेंटी वन आता दुसरी एक लिहिण्याची पद्धत सांगतो बघा इथे दोन चिन्ह एकत्र आले दोन चिन्ह एकत्र आले दोन चिन्ह एकत्र आले की त्याला सेपरेट करणं गरजेचं असतं या चिन्हा सोबत ज्या संख्येसोबत जे चिन्ह आहे त्याच्या स्वतःभोवती कंस करायचा सेकंड नंबरच्या पहिल्या याला कंसाची गरज नाही कारण हे प्लस आणि हे गुणाकार सोबत आलेले नाहीत जवळ जवळ नाहीत परंतु या ठिकाणी जवळ जवळ आहेत म्हणून त्याला कंस करायचं ते आपण पुढे शिकणारच आहोत आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा दोन चिन्ह एकत्र येतात एक प्लस आणि एक मायनस गुणाकाराचा नियम सांगतो या ठिकाणी तुम्हाला आता प्लस इन टू मायनस इक्वल टू मायनस हा नियम ध्यानात ठेवा एक धनसंख्या एक ऋणसंख्या यांचा जर गुणाकार असेल तर येणारं उत्तर मायनस नंबर ऋण ऋणसंख्या असते या ठिकाणी बघा आपण बेरजेच्या नियमाकडे जाऊ पुन्हा दोन्ही नियम, नियम एकत्र एक समजावून सांगताना बघा काय होतंय एक प्लस संख्या एक मायनस संख्या यांची जर बेरीज असेल यांच्यामध्ये काय आहे बेरीज आहे तर ती बेरीज ही बेरीज करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आता वजाच का करायचं तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा दोन संख्या एकत्र एक आल्यात म्हणजे प्लस नंबर प्लस आणि मायनस दोन्ही चिन्ह एकत्र एक आले यावेळेस याला करणं आहे आपल्याला कौंस हा ऑलरेडी ही दोन्ही चिन्ह एकत्र एक आलेत का नाही आता एक ध्यानात घ्या की जेव्हा दोन चिन्ह एकत्र एक येतात एक प्लस आणि एक मायनस त्यामध्ये त्यांचा गुणाकार असतो तो कधी कंस असेल नसेल कंस असेल आणि नसेल तरी त्यांच्यामध्ये आपापसात आप गुणाकार असतो आणि गुणाकाराचा एक कि माँणस माँणस। नियम आहे की प्लस मायनस बरोबर मायनस आत्ताच वरती आपण नियम बघितला बघा प्लस गुणिले मायनस बरोबर मायनस आणि ह्या दोघांमध्ये गुणाकार आहे प्लस हा कंस म्हणजे गुणाकार प्लस गुणिले मायनस दोन चिन्हांमध्ये गुणाकार आहे आणि दोन चिन्हामध्ये जर गुणाकार असेल प्लस आणि मायनस यांचा जर गुणाकार असेल तर उत्तर मायनसमध्ये येत आहे म्हणजे त्याचं मायनस चिन्ह तयार होतंय मग इथे आहे सेवन मायनस थ्री साधी वाजाबाकी होताना तुम्हाला दिसली सेवन मायनस थ्री इज इक्वल टू फोर एकदा आपल्याला हे समजलं की पुढे कधीच अडचण येणार नाही एक धनसंख्या एक ऋणसंख्या यांची बेरीज असल्यास यांची बेरीज असल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस आहे प्लस दिलं तरी चालतं नाही दिलं तरी चालतं आता तो नियम मी तुम्हाला लिहून देतो हा नियम हा याचा आपल्याला उपयोग करायचा आहे आज तो नियम व्यवस्थित लिहून देतो तुम्हाला शंभर टक्के समजेल एकदा लिहून दिला चार पाच गणितांची चा आपण प्रॅक्टिस घेतली की ते समजणार घ्या लिहून नाही नाही ते आपल्याला पुढे घ्यायचे अजून ते फक्त तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी घेतलेले आहे आता लक्षात घ्या ते आपण जसं जसं पुढे जाणार तसे तसे प्रत्येक नियम होणार हा नियम लिहून घ्या माझ्यासोबत आता एक, ही हुझे। एक धन संख्या, ती कोणत्याही बाजूला असू द्या एक ऋण संख्या, धन म्हणजे प्लस नंबर हा ऋण म्हणजे मायनस नंबर एक धनसंख्या एक संख्या, यांची बेरीज असल्यास यांची बेरीज असल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी म्हणजे मायनस करावी बघा एक धनसंख्या एक ऋणसंख्या यांची बेरीज असल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे लिहून घ्या विराज घारगे व सोबत लिहा मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे एक धनसंख्या एक ऋणसंख्या यांची बेरीज असल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे थोडक्यात काय बघा एक धनसंख्या म्हणजे प्लस नंबर एक ऋणसंख्या म्हणजे मायनस नंबर यांची बेरीज असल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं जे असेल ते फक्त त्यांची बेरीज करायची आहे अंकांची बेरीज अंकांची बेरीज आणि मोठ्या संख्येचे चिन्ह अंकांची बेरीज मोठ्या संख्येचे चिन्ह जी कुठली मोठी असेल कधी मागे पुढे इकडे मोठी असेल कधी इकडे मोठी असेल कोणती असेल ती बघा एक संख्या घेऊ आपण आता वरचीच संख्या सेवन प्लस मायनस थ्री आता याच्या सोबत इथे असावा लागणार आहे कंस काय सांगितलं असं असल्यास बघा एक धनसंख्या आहे का नियम नियमाकडे लक्ष द्या एक धनसंख्या आहे एक ऋणसंख्या हे बघा मायनस थ्री इथे ऋणाचं चिन्ह मायनसचं चिन्ह देणं गरजेचं आहे एक धनसंख्या एक ऋणसंख्या यांच्यात काय आहे बेरीज यांची काय आहे बेरीज एक धनसंख्या एक ऋणसंख्या यांची बेरीज असल्यास आहे ना बेरीज बेरीज असल्यास मोठ्या संख्येतून मोठी संख्या कोणती आहे सेवन बरोबर ना मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणजे लहान संख्या कोणती आहे थ्री मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची सिंपल गोष्ट आहे या सात मधून तीन घालवा इकडेच घालून घ्या वाटले सात तीन त्यांची वजाबाकी करून घ्या चिन्ह नाही दिलं तरी चालेल वजाच करायचंय सातातून तीन गेल्यावर किती राहतात चार केली वजाबाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली केली उत्तर किती आलं चार बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे मोठी संख्या कोणती आहे चार सात तिचं चिन्ह कोणतं आहे प्लस आहे का इथे प्लस चिन्ह नाही परंतु नाही तरी सुद्धा ते असतोच बरं इथे दिलं नाही तरी बिघडत नाही आणि दिलं तरी काहीच फरक पडत नाही आपण देऊन ठेवलं बरं इथे मग द्यायचं की नाही चला दिलं पण दिल्यामुळे इथे काही फरक पडला नाही तर याचं उत्तर आहे फोर किंवा प्लस फोर बघा एक मोठी संख्या एक लहान संख्या यांची बेरीज असल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे आता पुढचं गणित घ्या minus 3 प्लस प्लस 7. आता इथे प्लस प्लस दोनदा लिहिण्याची गरज नाही आपण ते चिन्ह लिहित नाही ना प्लस चिन्ह लिहित नाही ना हा करा करा याचं उत्तर काढा नियमानुसार सर झालं सर प्लस फो, फोर नाही सर फोर पण झालं याच उत्तर येणार आहे फोर कारण एक ऐका एक मायनस चार नाही एक धनसंख्या एक ऋणसंख्या यांच्यामध्ये बेरीज आहे धनसंख्या ऋणसंख्या यांच्यात बेरीज आहे बघा ना बेरीज आहे ना बेरीज कशा कशात आहे एक धनसंख्या एक ऋणसंख्या ती धनसंख्या <speaking ने> कोणत्या बाजूला यायचं काही गेंद नाही दोघांमध्ये बेरीज आहे एक धनसंख्या एक ऋणसंख्या यांच्यामध्ये बेरीज आहे अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या हे बघा इथे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी वजा केली उत्तर चार आलं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं मोठी संख्या कोणती आहे सात सातचं चिन्ह कोणतं आहे प्लस दिलं तरी चालतं नाही दिलं तरी चालतं उत्तर आहे फोर पुढचं गणित विवेक स्क्रीन दिसते का yes, पुढचं गणित हम्म चला कराय

मी थोडस रागवतो बोलतो याच्या मागे वाईट हेतू कधीच नसतो हा तुम्हाला कोणाला तरी असं हानून पान पाडून बोलायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल एखाद्या वेळेस की सर एकाला बेटा म्हणतात एकाला बाबू म्हणतात आणि एकाला लगेच अचानक राताळ्या म्हणतात तर मला असं बोलल्याच्या नंतर खरं तर वाईट वाटतं परंतु तसं बोलणं तुम्हाला वेग वेळोवेळी गरजेचं पडतंय आहे का नाही विक्रांत ओय विक्रांत झोपला का हा बघा याच उत्तर काढायचं आपल्याला नियम तोच एक धनसंख्या एक संख्या आहे का धनसंख्या तर मग याच्यात कोणती धनसंख्या रे प्लस नंबर कोणता याच्यात टेन टेन इज प्लस नंबर देन थर्टीन कसा आहे थर्टीन प्लस आहे का मायनस आहे बघा मग नियम काय एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्या यांची बेरीज असताना आहे का बेरीज ठीक आहे एक धनसंख्या एक ऋणसंख्या यांची बेरीज असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी मोठी संख्या कोणती आहे तेरा तेरा लहान संख्या कोणती आहे दहा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी करा वजा किती आलं उत्तर तीन बर इथे तीन लिहून टू नको उत्तर लिहून घेतलं उत्तर लिहिल्याच्या नंतर आपल्याला पुढचा नियम राहिला अजून मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे मोठी संख्या कोणती आहे थर्टीन थर्टीन चिन्ह कोणतं मायनस आणि मायनस चिन्ह द्यायची गरज आहे की नाही मायनस चिन्ह जर दिलं नाही तर उत्तर चुकणार मायनस चिन्ह दिलं नाही तर उत्तर उत्तर काय येईल याच धन धनतीन उत्तर होईल जर वजा वजा नाही टाकलं जर वजा नाही टाकलं कोणतंच चिन्ह नाही दिलं तर ते धन तीन होईल प्लस थ्री होईल आणि प्लस थ्री याचं उत्तर नाहीये उत्तर तर मायनस थ्री आहे मग मायनस थ्री हे मायनस थ्रीच थ्री लिहावं लागेल ओके बघा पर... पुढचं एक गणित घ्या नंबरच गणिते ओके सर मायनस चौदा चौदा मायनस मायनस चौदा ओके लक्ष द्या मायस सगळ्यांनी सोडवा सगळ्यांनी बघा बरीचशी उत्तर कुणाचं मायनस फोर्टी सिक्स आलंय कुणाचं फोर्टी सिक्स आलंय कुणाचं मायनस चौदा आलंय कुणाचं चौदा आलंय कोणतंही उत्तर असू शकतं असं काही नाही कुणाचं बरोबर

झाला आता लक्षात तुम्हाला वेळ दिला आता लक्ष द्या इकडे बघा नियम नियम आपल्याला घोटून घोटून पाठच आहे एक धनसंख्या एक ऋणसंख्या यांची बेरीज असताना एक धनसंख्या एक ऋणसंख्या यांची बेरीज असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी करावा जा एक मधून म्हणजे थोडक्यात काय एक किती झाले अकरा इतर राहिले टू अकरा मायनस सात किती झाले चार दोनातून एक गेला एक उत्तर एक जे उत्तर येईल उत्तर येणाऱ्या उत्तराला बघा एक धनसंख्या एक संख्या असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येची चिन्ह द्यायचं आहे मोठी संख्या कोणती आहे सतरा का एकतीस एकतीस एकतीसचं चिन्ह आहे मायनस सो इथे मायनस चिन्ह देणं गरजेचं आहे आता पुढचं गणित घ्या सोडवा फक्त बघा फोर्टीन उत्तर असणार ऐका फोर्टीन उत्तर असणार आहे काय नियम एक धनसंख्या धनसंख्या बदलली आता ही धनसंख्या झाली बरी इथे बेरीज आता असं हा ये ना एक धनसंख्या मायनस म्हणजे यांची बेरीज आहे ना प्लस मायनस सेवनटीन इज इक्वल टू हट आप बोलो Sir, 14 ना रे, प्लस 14. बोले तो क्यू बघा मोठी संख्येची एक धनसंख्या एक संख्या यांची काय या आहे बेरीज बरोबर ना एक धनसंख्या एक ऋणसंख्या यांची आहे बेरीज अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्याच्या नंतर आले चौदा मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह आहे प्लस आणि ते देण्याची गरज नाही ओके पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगलंच नाही हा ते घेऊ आता ते सांगतो ते उत्तर मी सांगितल्यापेक्षा तुला जर हे शिकवल्यानंतर जर समजलं तर नाही समजलं तर मग मला आणि तेच आहे ते ना चला याला फाय नंबर चला तुम्ही म्हणाल याला सिक्स नंबर ओके संस्कार आता जे गणित होणार आहे याच्या नंतर जर तुझ तुला समजलं तर ठीक

सर सर जीरो सर जीरो उत्तर संस्कार काय एल उत्तर सर जीरो उत्तर एक मिनट संस्कार सर जीरो संस्कारला बोलू द्या संस्कारला बोलू द्या संस्कारला बोलू द्या फक्त संस्कारला बोलू द्या एका मिनिटासाठी त्याची अडचण होती त्याने प्रश्न विचारला होता त्याला बोलू द्या संस्कार उत्तर काय याचं म्हटला तू सर झिरो कस काय झिरो जरा मला सांग सर मायनस फिफ्टीन आणि प्लस सेवन मध्ये फिफ्टीन मायनस सेवन केल्यावर उत्तर एट येते बोल 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 आणि मग तिथं मायनस मोठे संघर बाहेरच्या दाबाच्या बर थांबा राहू जाऊ नको कोकडू लाईट गेली आहे